म्हणजे माझं असं काही प्लॅन नव्हतं की बा असंच कपडे घालून जावे, पण मुलं कसं आहे म्हणजे आता प्रगत झालेलं आहे. पप्पा म्हणे कॉलेजचं वातावरण आहे म्हणे, गॅदरिंग आहे म्हणे, जरा स्मार्ट बनून जा म्हणे. ठीक आहे, म्हणजे संस्कृती बदलत चाललेली आहे. पण माझ्या मुलीला सुद्धा मी आजही गीता वाचायसाठी किंवा तिला समजवतो, तिला समजत नाही, मुलाला मुद्दामून संस्कृत शिकवायला लावलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला गीता बोलतो मी, पण मला संस्कृत मी कधी शिकलेलो नाही आहे. मी कधी संस्कृतचा क्लास लावलेला नाही आहे, मला मीच अध्ययन केलेलं आहे. पण बा मी या जागी आलो कसा हे तुम्हाला सांगून देतो. या जागी मी कसा आलेलो आहे त्याचं एक कारण सांगतो. म्हणजे जे काही पातळी होती माझी, माझ्या वडिलांना मी सायकलीवर पाहिलेलं आहे, स्कूटरवर पाहिलेलं आहे. आणि जेव्हा मी लग्न केलं तेव्हा माझ्या मिसेसला जेव्हा म्हटलं की बा मला एखाद्या वर्षी आयुष्यात मर्सिडीज किंवा ऑडीमध्ये फिरावं लागेल, तेव्हा 2200 रुपये पगार होता JJ मध्ये. आणि घरी घरनं वडील खूप स्ट्रिक्ट होते. भडांगे सर वगैरे किंवा भुईबार साहेब सांगू शकतील की माझे वडील किती स्ट्रिक्ट होते. मला 550 रुपये वरतून पाठवायचे, त्याच्यात माझं 365 रुपयामध्ये माझा महिना संपायचा मुंबईसारख्या ठिकाणी. आणि 2200 रुपये मला तिथं हे भेटायचं. उरलेले जे काही पैसे असायचे त्याचे माझे मित्र त्यांचे दारूचे बिलं किंवा सिगरेटचे पानपट्टीवरचे बिलं देऊन द्यायचे, माझ्याकडनं तेवढं घ्यायचे. मी कधी त्याचा हिशोब ठेवला नाही किंवा मागितला नाही. तेव्हा मला सगळे मित्र विचारायचे की काय वेळ आहेस रे म्हणे, तू गीता वाचत राहतो म्हणे, शिव भगवानची आराधना करत राहतो म्हणे. पण मग शिव भगवानची आराधना कशासाठी? कोणी सांगू शकते का मला कुठून की शिव भगवानची आराधना कशासाठी करतात? नाही सांगू शकणार. त्याला कारण आहे, कारण की आम्हाला जाती पाती देव मंदिर आवडतात, देवांनी दिलेले तत्वज्ञान आवडत नाही. शिवाजी महाराजांसाठी नावासाठी भांडायला आवडते, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी गोटे फेकायला आवडतात, पण त्यांच्या मातीचे विटांचे पुतळे बनवल्यापेक्षा त्यांच्या आचाराचे विचारांचे पुतळे बनवा. शिव भगवानमध्ये फक्त एकच गुण असतो सगळ्यात महत्त्वाचा, त्याला मी सिलेक्टिव्ह इग्नोरन्स म्हणतो. म्हणजे हे मी स्वतःच वाचून अध्ययन करून शोधलं, हा असेल असा गुण असं मी धरतो. हा सिलेक्टिव्ह इग्नोरन्स काय आहे? म्हणजे शिव भगवानला एक डोळा असतो इथं, असं कधी असू शकत नाही की माणसाला तिसरा डोळा असेल. कारण की शिव भगवान शेवटी हे मनुष्यच होते, मनुष्याला तिसरा डोळा नसतो. ते नागा जातीचे होते, कैलास पर्वतावर राहायचे. पण मग हा तिसरा डोळा कशासाठी? कारण की शिव भगवान मध्येच एक असा हे होता की ते सिंहाच्या कातळ्यावर बसून आराधना करायचे. आणि सिंहाच्या कातळ्यावर ते याच्यासाठी बसायचे की सिंहामध्येच फक्त सिलेक्टिव्ह इग्नोरन्स हा गुण असतो. 100 हरणाचं जर कडी कडप असेल तर सिंह फक्त त्याच्यातलं एकच हरिण शोधतं. ते हरिणच त्याचं उद्दिष्ट असतं, तेच त्याचं ध्येय असतं, तेच उद्दिष्ट आणि ध्येय त्याला गाठायचं असतं. आणि ते फक्त त्याच हरणावर झेप मारतं. जवळून जर दुसरं कोणतं हरिण किंवा दुसरं काही जनावर गेलं तो त्याला कधीच मारणार नाही. हा फक्त शिव भगवानमध्ये होता. म्हणून मला जेव्हा आयुष्यात वाटलं तर मी माझे ध्येय धरून घेतलेले आहेत, मी सिलेक्टिव्हली इग्नोरंट राहिलेलो आहे, मला TV पिक्चर ह्या गोष्टी आवडत नाहीत किंवा मी त्या हे केल्या नाही. तुम्हालाही जर आयुष्यात मोठं असं व्हायचं असेल तर वडिलांनी दिलेल्या हिरो होंडावर संध्याकाळी कॉलेज संपल्यानंतर रात्री 5 ते 9 काही व्यवसाय करता येतो का तो पहा, मुलींच्या मागं लागू नका. ते म्हणजे मी माझ्या कॉलेजमध्ये खरंच लागलेलो नाही बरं मुलींच्या मागे, सगळेजण म्हणतील की खोटं बोलताय. मला सगळे मित्र म्हणायचे की बा का लागत नाही मुलीच्या मागे. म्हणजे कधी कधी मुलं म्हणायचे मला की बस छक्का तो नाही नको शकतो. पण तसं नव्हतं, कारण की शिव भगवानचा गुण पूर्णपणे माझ्यामध्ये होता. मी ठरवून घेतलं होतं की लेडीज हॉस्टेलच्या चक्रा मारायच्या नाहीत. बायको कशीही असो, काळी लवडी लंगडी कशी असो, पण करायची तर शेवटी डॉक्टर आणि करायची तर गायनेकॉलॉजिस्ट. आणि ज्या दिवशी ते ध्येय मनात ठरवलं त्याच मुलीची वाट पाहत बसलो, ज्या दिवशी भेटली त्या दिवशीपासनं पूर्ण पाठीमागे लागलो. मग ते पाटील देशमुखीचा वाद आला, सगळं काही झालं,
पण शेवटी हटलो नाही, बायको आणली, कारण की आजच्या संसारामध्ये दोन्ही शिक्षित आणि कमवणारे पाहिजे, तेव्हाच आयुष्याची गाडी व्यवस्थित चालतं, आंधळ प्रेम नसतं करायचं कॉलेज आयुष्यात. सगळ्यात शेवटची गोष्ट सांगून जातो, भरपूर लोक इथं मुस्लिम समाजाचे असतील, भरपूर लोकांनी कुराण सुद्धा वाचलेलं असेल, आणि त्या हजरत मोहम्मद पैगंबरांनी काय सांगितलं होतं आणि त्याच्यातला एक खूप मोठा गुण मी अंगी करून घेतला होता. त्याच्यातल्या दोन गोष्टी हजरत मोहम्मद पैगंबराच्या मला आवडल्या. एक म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की कफन को कभी खिसे नाही होते, म्हणून पैशाचं काही मला इतकं मागे मी लागत नाही, पैसा येतो आहे तो माझ्या ज्ञानाने येतो, कारण की नाही ज्ञानेन सदृंश पवित्रम विदते, म्हणजे जगामध्ये ज्ञानाच्या पलीकडे काहीही नाही आहे. जेव्हा अर्जुन हा कृष्णाच्या रणांगणावर पाया पडायला गेला तेव्हा त्याला कृष्णाने सांगितलं की बेटा माझ्या पाया नको पडूस, माझ्या पाया पडून उभं नाही, काही उपयोग नाही आहे. या जगामध्ये जर माणूस काही व्हायचा असेल मोठा, तो फक्त त्याच्या ज्ञानाच्या भरोशावरच मोठा होतो, म्हणून नाही ज्ञानेन शत्रुंश पवित्रम विदते. मी पुन्हा दुसऱ्यांदा सगळ्या मुलांना सांगतोय की फक्त ज्ञान, या विश्वात या विधातात ज्ञानापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही आहे, आणि माणूस ज्ञानानी आणि त्याला जोड मेहनतीची लागते, आणि किती मेहनत करायची, किती मेहनत करायची की गुलाम होईपर्यंत मेहनत करायची. मला एका जणाने विचारलं गोव्यामध्ये की डॉक्टर साहेब म्हणे 16 वर्षाच्या काळात म्हणे काही वाईट न करता डॉक्टर व्यवसायावरनं आज 3-4 व्यवसाय करून आज या इतकं पैसा कमवला, याला कारण काय? कारण की मी त्यांना सांगितलं की मी डॉक्टर नाही आहे, मी गुलाम आहे. कारण की एका माणसाला एकदा खूप शोक चढलेला असतो, त्याच्याकडे खूप पैसे असतात, आणि तो एक अरेबियाच्या सौदी अरेबियामध्ये गुलामाची त्यावेळेस प्रथा होती, आणि तो एक गुलाम विकत घ्यायला गेला. मग त्यांनी काय केलं की मुझे सबसे महंगा गुलाम चाहिए बोले, सबसे अच्छा और सबसे महंगा गुलाम चाहिए बोले. मग तो सगळ्यात महागातला महाग गुलाम घेऊन आले. घरी आल्यावर तो गुलाम त्याची इतकी सेवा करतो, त्या मालकाची इतकी सेवा करतो, ते मुलं बाळं सगळ्यांना सोडून त्या मालकाचा त्या गुलामावर इतका जीव जडतो की तो एक दिवस त्या गुलामाला विचारतो की बेटा बता क्या खायगा बोले. तो बोले मालिक जो आप खिलाएंगे वो. नाही नाही बोले, बता बोले बेटा क्या खायगा बोले. काही दिवसांनी तो विचारतो की बेटा क्या कपडे पहनेगा बोले. तो म्हणतो की बाबा मालिक जो आप बताएंगे वो कपडे पहनूंगा. तो म्हणतो नाही नाही बता बोलते बता क्या बोले. तो त्याच्या गुलामाला महागातले महाग कपडे, महागातल्या महागात जेवण, आणि त्या मालक त्या गुलामाची इतकी सेवा करत राहतो की शेवटी फरकच समजत नाही की कोण गुलाम आणि कोण मालिक. म्हणून जर या विश्वात काही मोठं व्हायचं असेल तर ज्ञानाच्या बरोबर समाजाची इतकी गुलामगिरी करा, तो समाज तुम्हाला आपोआप वरती नेऊन ठेवेल, तो तुमच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करेल की बाबा डॉक्टर अभय पाटील को कुछ तकलीफ होती है. शिवाजी कॉलेजच्या गेटमध्ये आल्याबरोबर मला तिच्या चौकीदारांनी गाडीतनंच माझे पाय पडले आणि म्हटलं की सर तुमच्या कृपेने माझी सून आज सरपंच झाली. कारण की मी त्याला कधीही चौकीदार समजलं नाही, मी त्याचा सतत गुलाम राहिलो, त्याच्या पूर्ण काय गोष्टी आहेत आयुष्यात त्याच्याकडे लक्ष देत राहिलो, मी या समाजासाठी जे काही माझ्या याच्यात आलेलं आहे, माझा व्यवसाय धरून मला जे काही करता आलेलं आहे ते मी इतकं गुलामगिरीने केलेलं आहे की मला आज जर कोणी कुठं कोणत्याही कारणासाठी बोलवलं त्याची ज्याची आनंद चोवे देऊ शकतो, मी केलं म्हणून मी आज इथं आहे. मी डॉक्टर अभय पाटील म्हणून नाही आहे, एक गुलाम म्हणून इथं उभा आहे, त्याला समाजाने इथं डॉक्टर अभय पाटील केलेलं आहे. हे समाज तुम्हा प्रत्येकाला असंच करेल, फक्त ज्ञान आणि गुलाम या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.